खाणेगाव येथील देशी दारूचे दुकाने अखेर बंद करण्यात आले असून दारूबंदी विभागाने मूळ परवान्यासह देशी दारूंचा साठा जप्त केलाय. वाळूस महानगर परिसरातील खाणेगाव येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी पुढाकार घेऊन 26 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळेत गंगापूर तहसील कार्यालयातर्फे निवडणूक कार्यक्रम घेतला होता. यावेळी शुक्रवारी गंगापूर तहसील येथे मतमोजणी करण्यात आली असता 1231 मतदारांनी दारू विरोधी मत दिले होते. यामुळे येथील देशी दारू दुकान कायमस्वरूपी बंद झाले असून औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शनिवारी दारूबंदी विभागाचे निरीक्षक उत्तम राठोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी जे वानखेडे, जवान बी आर पुरी आणि चालक शेख अशफाक यांच्या पथकाने देशी दारू विक्रीचा मूळ परवाना आणि दारूचा साठा जप्त केला. यात 750 ml च्या 39 बॉटल्स, 180 ml च्या 1977 तर 90 ml च्या 1144 देशी दारूच्या बॉटल्स जप्त केल्या. विशेष म्हणजे या मतदानाविरोधात देशी दारू परवानाधारक चंद्रकांताबाई जयस्वाल यांनी न्यायालयात 2270/2016 प्रमाणे याचिका दाखल करून मतमोजणी स्थगिती मिळवली होती, त्यामुळे मतमोजणी झालीच नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानाधारक जयस्वाल यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. 2 आणि 3 मार्चला जिल्हा अधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गंगापूर तहसीलदार शेळके यांना मतमोजणीचे आदेश दिले होते. दारूचे दुकान बंद करण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात केवळ 68 जणांनी देशी दारूच्या उभ्या बॉटलवर मत दिलं. उर्वरित सर्व मतदान आडव्या बॉटलवर झाल्यानं येथील दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय गंगापूर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जाहीर केला. या निर्णयाचा महिला आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या मतदान प्रक्रियेत एकूण मतदान 1200 पैकी दुकान बंदच्या बाजूने 1031 मते पडली, तर दुकान सुरू ठेवण्याच्या बाजूने केवळ 68 मते पडली. 101 मतदान बाद झाले. दुकान बंद करण्यासाठी नियमानुसार एकूण मतदानाच्या 50% मतदान हे दुकान बंद करण्याच्या बाजूने आवश्यक होते. त्यानुसार 1750 मतदानापैकी 1031 मते दारू दुकानाच्या विरोधात पडली. या निर्णयामुळे गंगापूर तालुक्यातील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.